हॅलो गुड इव्हनिंग स्टुडंट अँड इन द प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय केलं आहे कंपॅरिझन ऑफ द रेशो या ठिकाणी स्टडी केलेला आहे तर त्या कंपॅरिझन ऑफ रेशो नंतर काही प्रॉब्लेम देखील आपण सॉल्व्ह केला आहे तर आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.2 पार्ट 1 या ठिकाणी सॉल्व्ह करायचा प्रॅक्टिस सेट 4.2 पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 12 या ठिकाणी आपण सॉल्व्ह करणार आहे क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 लिहिलेलं दिसत नाहीये कारण की त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये लेंथी आणि वर्ड प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे क्वेश्चन नंबर 2 मी टेक्स्ट बुक यूज करून सॉल्व्ह करणार आहे तर लेट्स स्टार्ट टू डिस्कशन ऑफ दी प्रॅक्टिस सेट 4.1 पार्ट 1 मध्ये काही क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कशन करूया तर युझिंग दी प्रॉपर्टी ऑफ या ठिकाणी एक प्रॉपर्टी दिली आहे ए डिवाइड बाय बी इज इक्वल टू ए इंटू के डिवाइड बाय बी इंटू के अशा पद्धतीने दिलेला आहे तर ए डिवाइड बाय बी इक्वल टू ए इंटू के डिवाइड बाय बी इंटू के हा प्रॉपर्टी यूज करून आपल्याला काही प्रॉब्लेम्स या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन नंबर 1 मधून 1 आणि 2 हे दोन क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्या बघायचं 5/7 क्वेश्चन नंबर 1 5/7 इज इक्वल टू बॉक्स आहे या ठिकाणी इंटू डिवाइड बाय 25 इज इक्वल टू 35 डिवाइड बाय अजून एक या ठिकाणी ब्लँक बॉक्स आहे अगेन इज इक्वल टू एक ब्लँक बॉक्स डिवाइड बाय 3.5 तर आपल्याला विचारलं जे जे बॉक्स आहे ते त्या बॉक्स मध्ये काहीतरी व्हॅल्यू येणार आहे आणि ती व्हॅल्यू काय आहे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे तर लेट्स स्टार्ट टू तेच गोष्टी या ठिकाणी आपलं फाइंड आउट करायचं तर कसे करायचं आहे लाईक पहिल्यांदा इतकाच पार्ट आपण घ्यायचा इक्वेशनचा इतका पार्ट घेतल्यानंतर ज्या ठिकाणी रिकाम बॉक्स आहे त्या ठिकाणी मी काय करतो व्हॅल्यू हे एक्स आहे असं ट्रीट करतो आणि एक्स ची व्हॅल्यू जे काय येईल ती व्हॅल्यू मी या रिकाम बॉक्स मध्ये ठेवणार आहे देन 5/7 इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय 28 इक्वल टू एक्स डिवाइड बाय 28 तर त्या ठिकाणी जेव्हा आपण रेशो सॉल्व्ह करत असतो तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स इंटू 7 अँड 5 इंटू 28 करत असतो देन एक्स इंटू सेवन इज 7x देन 5 इंटू 28 म्हणजे काय लगेच करून बघायचं 28 इंटू 5 दॅट इज 5 इंटू 8 इज 40 0 कॅरी 4 5 इंटू 2 इज 10 10+4 इज 40 देन 140 इज इक्वल टू 140 या ठिकाणी 7 हा x ही मल्टिप्लिकेशन मध्ये आहे जर इक्वेशन इक्वल साइनच्या पलीकडे गेल्यानंतर तो काय होणार आहे डिवाइड होणार आहे देन x इज इक्वल टू 140 डिवाइडेड बाय 7 आता हे डिवाइड करत असताना 7 1 7 7 2 14 अँड 0 एज इट इज देन x इक्वल टू किती आहे या ठिकाणी x इक्वल टू 20 आहे अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करत असताना काही ट्रिक्स आहेत मी नेक्स्ट प्रॉब्लेम जे काय प्रॉब्लेम नंबर 2 हा सॉल्व्ह करत असताना मी काय करणार तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे ती कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं जाते ते नेक्स्ट इक्वल टू 20 या ठिकाणी लिहून घ्यायचं आता हे पार्ट आपण काय करायचं वगळायचं आता दिस इक्वल टू दिस ठेवायचं देन 5/7 इज इक्वल टू जिथं जिथं ब्लँक बॉक्स आपल्याला दिसतो त्या ठिकाणी मी काय करतो एक्स सबस्टिट्यूट करतो दॅट इज 35/x अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे दॅट इज 5 इंटू एक्स इज 5x देन अगेन 7 इंटू 35 आपण लगेच करून बघायचं आहे दॅट इज 5 7 5 35 35 5 कॅरी 3 देन 7 3 21 21+3 इज 24 दॅट इज 245 देन हा जो 5 आहे इकडे आहे मल्टिप्लिकेशन माझा राईट हँड सॉरी इक्वल साइनच्या पलीकडे गेल्यानंतर तो काय होणार त्या ठिकाणी डिवाइड होणार आहे एक्स इज इक्वल टू 245/5 देन 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 4 20 आधी राहिले किती 4 देन 4 तिकडे गेल्यानंतर 5 9 45 देन व्हॅल्यू काय एक्स इक्वल टू 49 म्हणजे मी या ठिकाणी एक्स इक्वल टू 49 आता दिस इक्वल टू दिस त्यानंतर 5/ जो पार्ट आहे त्यानंतर या ठिकाणी दोन व्हॅल्यू आपण दोन बॉक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा लास्ट थर्ड बॉक्सची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली जाते लगेच आपण बघायचा 5/7 आहे त्यानंतर एक या ठिकाणी एक्स आहे एक्स डिवाइड बाय 3.5 5/7 इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय 3.5 जे करत आहे तेच करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 इंटू एक्स इज 7x इक्वल टू
that is 5 into 3.5, that is 3.5 into 5, 5 is 25, 5 carry 2, 5 3 is 15, 15 plus 2 is 17, and in point 17.5, the 17 is equal to 17.5. इथ से 7 मल्टीप्लिकेशन आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार, दैट इज 17.5 डिवाइड बाय 7. डिवाइड केल्यानंतर काय होणार या ठिकाणी, x इज इक्वल टू 717 72 14, राहिले किती 3, एंड अगेन 35, दैट इज दैट इन पॉइंट, आणि 75 35, दैट इज 2.5. आता ट्रिक काय आहे या ठिकाणी बघायचं असेल तर ट्रिक म्हणजे काय असणार आहे की हा 28 ला या 7 ने काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. जर मी 28 ला 7 ने डिवाइड केलं तर माझं व्हॅल्यू जर 4 येत असेल तर हे 4 ला मी या 5 ने मल्टीप्लाय करणार आहे, आणि या 5 ला मल्टीप्लाय 4 केलं असेल तर येणार आंसर डायरेक्ट या ठिकाणी येणार आहे. तर हाच ट्रिक आपण काय करायचा त्या प्रॉब्लेम साठी यूज करायचा, दॅट इज 9 / 14 इक्वल टू 4.5 डिवाइड बाय असणार आहे या ठिकाणी एक फिल इन रिकामा बॉक्स आहे, दिस इज इक्वल टू एक अजून एक रिकाम बॉक्स डिवाइड बाय 42 आहे, या रिकाम बॉक्स ठिकाणी आपण व्हॅल्यू त्या ठिकाणी ठेवायचा आहे, देन अजून एक या ठिकाणी रिकाम बॉक्स आहे आणि आहे खाली 3.5. समजतंय? आता आपल्याला काय करायचंय की हे 14 आणि या दोन्हीमध्ये काय रिलेशन हे आपल्याला बघून घ्यायचं आहे. अगोदर या दोन्हीमध्ये रिलेशन काय होतं, या 7 ला 4 ने जर मल्टीप्लाय केलं तर 28 होतं, तर 9 ला कितीने मल्टीप्लाय केल्यानंतर मला 4.5 भेटायला पाहिजे, ठीक आहे. तेवढा बघण्यापेक्षा हा 4.5 ला मी जर 2 ने मल्टीप्लाय केलं तर येणारा व्हॅल्यू माझा 9 आहे का, आहे, म्हणजे 9 पेक्षा हाफ व्हॅल्यू 4.5 आहे, म्हणजे 4.5 इज द हाफ ऑफ 9, म्हणजे 14 हाफ काय असणार आहे, 7, हा 7 माझा आन्सर आहे. समजलं? आता या ठिकाणी काय, या दोन्हीचे रिलेशन्स काय आपल्याला बघायचं असेल तर 14 × 3 जर केला, 14 × 3 जर केला, 3 4 = 12, 2 as it is carry 1, 3 1 = 3 plus 1 is 4, म्हणजे मी या 14 ला 3 ने मल्टीप्लाय केलं तर व्हॅल्यू किती येतो माझा, 42 येतो. तर 9 ला मी काय करणार आहे, 3 नच मल्टीप्लाय करणार आहे. जर मी 9 ला 3 ने मल्टीप्लाय केलं, 9 × 3 = 27, या ठिकाणी आला 27, आणि हा राहिलेला पॉइंट तुम्ही सॉल्व करायचा. ओके, आता लगेच आपण क्वेश्चन नंबर 2 कडे वळायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 माझ्याकडे टेक्स्टबुक आहे, त्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 4.2 मधून क्वेश्चन नंबर 2 च्या ठिकाणी आपलं सॉल्व करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 2, फाइंड द फॉलोइंग रेशोज, आपल्याला काही खाली दिलेलं आहे त्या रेशोज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मध्ये पहिला रेशो आहे द रेशो ऑफ रेडियस टू दॅट देअर सर्कमफरन्स. मी काय करतो, रेडियसचा त्याचे सर्कमफरन्स असणारा रेशो आपल्याला विचारलेला आहे. लेट आर बी द रेशो, लेट आर बी रेडियस, आर हे रेडियस आहे, तर एखाद जर आर रेडियस असेल तर त्या सर्कलचा सर्कमफरन्सची फॉर्म्युला आपल्याला माहित आहे 2π × r. आपल्याला रेडियसचा त्याच्या सर्कमफरन्सची काय करायचं आहे, त्या ठिकाणी रेशो बघायचा, देन 2π r, म्हणजे दोन्हीच काय करायचं आपल्याला डिवाइड करायचा आहे. r1 r, r1 r, r r गेट्स या ठिकाणी कॅन्सल होईल, 1/2π हा त्याचा रेशो, म्हणजे 1 has 2 2π, रेडियस आणि त्याच्या सर्कमफरन्सचे जे रिलेशन आहे, रेशो अशा पद्धतीने लिहिलं जातं. द नेक्स्ट क्वेश्चन इज द रेशो ऑफ सर्कमफरन्स ऑफ द सर्कल विथ द रेडियस आर टू इट्स एरिया, म्हणजे या ठिकाणी हा रेडियस आर आहे मी दिलेला आहे, किंवा त्या ठिकाणी देखील दिलेला आहे की रेडियस आर असलेला सर्कमफरन्स त्याच्या एरिया सोबत आपल्याला काय बघायचं, त्या ठिकाणी रेशो बघायचा आहे. 2π r is the circumference of that circle which have the radius is r. Then आपल्याला या r इतके रेडियस असणाऱ्या सर्कलची काय करायचं, आपल्याला या ठिकाणी एरिया फाइंड आउट करायचा, दिस इज द एरिया ऑफ दॅट सर्कल. समजलं? आता इथं समजलं तर दोन्हीचं काय करायचं, आपल्याला हा आहे माझा सर्कमफरन्स आणि हा आहे माझा एरिया पाय आर स्क्वेअर, दिस इज द फॉर्म्युला ऑफ दॅट. देन पाय पाय गेट्स कॅन्सल, एक आर कॅन्सल होईल, दॅट इज या ठिकाणी वर न्यूमरेटरला राहिला 2 आणि डिनॉमिनेटरला राहिला 1 r, म्हणजे 2 as 2 r, सेकंड प्रॉब्लेम सॉल्व. तर थर्ड आहे त्यामधून क्वेश्चन नंबर 2 मधून थर्ड प्रॉब्लेम, द रेशो ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड, म्हणजे एक स्क्वेअर दिलेला आहे. ओके, या ठिकाणी माझा एक स्क्वेअर दिलेला आहे आणि त्याचा डायगोनल सोबत मला रेशो फाइंड आउट करायचा आहे.
समजलं. आणि त्याचं काहीतरी लेंथ या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे 7 आहे असं सांगितलं आहे. एखाद्या स्क्वेअरची जे काही साईडची लेंथ आहे तितकीच लेंथ सगळ्या साईडची असणार आहे म्हणजे 7. आणि प्रत्येक अँगल ऑफ द स्क्वेअर हे कसं असणार आहे 90 डिग्री असणार आहे, त्यामुळे तो डायगोनल आहे. ओके, आता या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो का? करू शकतो. दॅट इज 7² + 7² इक्वल टू हा मेला काय म्हणतो मी एक्स म्हणतो, एक्स चा स्क्वेअर घेतला आहे. देन 2 × 7² = x² म्हणजे या दोन्हीचं या साईडचं 2 × 7² / x² समजतंय. आता मी काय केलं, दोन्हीला स्क्वेअर रूट केलेला. या ठिकाणी देखील हा देखील माझा काय 7 आहे ट्रीट केला, समजतंय 7² आणि दोन्हीचा जर स्क्वेअर रूट केला तर या ठिकाणी राहिलं माझा फक्त √2 म्हणजे √2 has to 1. काय केलंय 2 × या ठिकाणी डबल वेळा आहे, सेम लेंथ आहे म्हणजे डबल घेतलाय, अशा पद्धतीने आपण केलेला आहे. आणि हे दोन्ही सेमच आहेत, समजतंय का सेम का आहेत, कारण की तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे डिवाइड होणार आहे, म्हणजे दोन्ही सेम आहे डिवाइड होणार आणि √2 has to 1. ओके, देन आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे या ठिकाणी, अ लेंथ ऑफ द साइड ऑफ रेक्टॅंगल, एक आहे 5 सेंटीमीटर आणि दुसरा आहे 3.5 सेंटीमीटर, फाइंड द रेशो ऑफ इट्स पेरिमीटर टू एरिया. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पेरिमीटर आणि एरियाचं फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. पेरिमीटर या ठिकाणी लेंथ दिलेला आहे 5 सेंटीमीटर आणि ब्रेथ दिलेला आहे 3.5 सेंटीमीटर. ओके, तर त्याची पेरिमीटर आणि एरिया कसे फाइंड आउट केलं जातं, 2 × L + B इज द पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल, हे आहे फॉर्म्युला ऑफ द पेरिमीटर टू फाइंडिंग द पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल, अँड L × B इज द एरिया ऑफ दॅट रेक्टॅंगल. तर पहिल्यांदा पेरिमीटर फाइंड आउट करायचं, 2 × L का आहे 5 सेंटीमीटर प्लस हे काय 3.5 सेंटीमीटर, दॅट इज 2 × 5 + 3.5 = 8.5, देन दिस इज इक्वल टू 17. 2 × 8.5 काय आहे 17 सेंटीमीटर, दिस इज द एरिया, सॉरी दिस इज द पेरिमीटर. आता एरिया फाइंड आउट करायचा आहे L × B, देन 3.5 × 5 जर करायचं असेल तर 5 × 5 = 25, 5 carry 2, देन 5 × 3 = 15 + 2 = 17.5. काय आहे एरिया, काय आहे 17 पॉईंट, म्हणजे त्याची सरकम पेरिमीटर आहे, पेरिमीटर हॅज टू एरिया, एरिया आहे माझं 17 cm², देन एरिया 17 हॅज टू 17.5, अशा पद्धतीने हे रेशो त्या ठिकाणी लिहिले गेले आहे. तर क्वेश्चन 3 आपल्या अगेन बोर्डवर बघायचं, आपल्या क्वेश्चन 3 बोर्डवर लिहिलेलंच आहे. कंपॅरिझन करणं आपण याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलेलं आहे की कम्पेअर कसं केलं जातं, A/B = C/D, A/B आणि C/D हे दोन काय आहेत आपल्याकडे रेशोचे सेट दिलेले आहेत, A/B and C/D या ठिकाणी दिलेला आहे. तर A × D, A × D and C × B किंवा B × C यामध्ये कुठला मोठा असतो त्याच्यावरती ठरवलं जातं. A × D जर मोठा असेल तर हे A/B हा काय आहे लार्जर आहे. तर कंपॅरिझन करण्यासाठी या ठिकाणी काहीतरी 4 प्रॉब्लेम दिले आहेत, ते 4 प्रॉब्लेम्स या ठिकाणी सॉल्व्ह करायच्या नाहीयेत. जे काही इझी प्रॉब्लेम्स आहेत ते मी सॉल्व्ह करणार, जे हार्ड आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. देन पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे √5 / 3 × √7. सगळ्यात महत्वाची गोष्ट लगेच म्हणतात की रूट असं काहीतरी येईल म्हणजे हा व्हॅल्यू मोठा आहे, ऑब्विसली मोठा आहे, तुम्हाला समजेल कसं मोठा आहे, लगेच करायचं आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर √5 × 7 येणार आहे, कारण की रूट कॉमन घेऊ शकतो आपण, जे आपण रिअल नंबर बघत असताना बघितलेलंच आहे. त्यानंतर 3 × 3 = 9. देन √35 मोठा आहे का 9 मोठा आहे मित्रांनो, आपण म्हणाल √35 हा नंबर मोठा आहे, पण तो कसा आहे रूट मध्ये आहे म्हणजे 9 हा नंबर मोठा आहे, देन 35 लहान झाले म्हणजे समजलं. हा झालं म्हणजे A × D, हा झालं B × C. A × D जर मोठा असेल तर हा टर्म मोठा असतो, A × D जर लहान असेल तर हा टर्म लहान असतो. लगेच प्रॉब्लेम नंबर सेकंड कडे वळायचा आहे, दॅट इज 3√5
3 root 5 divided by 5 root of 7 and root of 63 divided by root of 121. आता तुम्ही जर यामध्ये थोडीशी ऑब्जर्वेशन केला असेल तर आपल्याला हा टर्म थोडासा मोठा वाटल्यासारखे दिसतो आहे का नाही हे चेक करायचं आहे. देन 3 कॉमन घ्यायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असताना दैट इज 121 into 5. देन 5 कॉमन दैट इज 7 into 63. 121 into 5 करायचं 121 into 5 5 1 जा 5 5 2 जा 10 0 कॅरी 1 5 1 जा 5 plus 1 is 605 3 into root of 605 त्यानंतर 7 into 36 करायचं दैट इज 36 into 7 7 3 जा 21 1 कॅरी 2 7 into 6 is 42 42 plus 2 is 44 that is 5 of root 441. आता तुम्हाला असं वाटत असेल की अंडर रूट मध्ये 605 हा मोठा आहे कशापेक्षा 441 पेक्षा. याची तुम्ही काय करू शकता परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर आपण याची काय करू शकतो आपण स्क्वेअर रूट करू शकता. बट या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर 605 हा आपल्याला मोठा दिसतो ह्याच्यापेक्षा. बट या जे काही नंबर्स आहेत या नंबर्स वरून बघा रूट जर काहीही नंबर असेल रूट मध्ये जास्त काय फरक पडत नसतो. या नंबर्स मध्ये जास्त फरक पडतो म्हणजे अशा पद्धतीने हा मोठा आहे याच्यापेक्षा. ठीक आहे, या ठिकाणी मी क्वेश्चन नंबर 3 तुमच्यासाठी ठेवतो आणि क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करणार आहे. ओके, देन क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय रूट ऑफ 80 डिवाइडेड बाय रूट ऑफ 48 इंटू इंटू नहीं है 45 डिवाइडेड बाय रूट ऑफ 27. आपण लगेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंच आहे. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 80 इंटू 27 देन अगेन या ब्रॅकेट मध्ये 48 इंटू 45. हा थोडासा लेंथी आहे आणि लेक्चरचा टाइम देखील या ठिकाणी वाढत जाईल. ठीक आहे, या ठिकाणी मी 121 घेतला दॅट इज 125 होता, थोडासा चेंजेस करून मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर हा तो मल्टिप्लिकेशनचा प्रॉब्लेम आहे, लेंथी होईल, लेक्चर मोठं होईल, त्यामुळे मी स्किप करतो आणि तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर ह्याच्या अगोदर जे काही 5 डिवाइड बाय 18 इंटू 17 डिवाइड बाय 121 हा सॉल्व्ह करून बघायचा. ठीक आहे, 121 इंटू 5 लगेच क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू 121 अँड 18 इंटू 17 दॅट इज 5 इंटू 121 जर करायचं असेल 515 दॅट इज 5 टू 10 0 कॅरी 1 515 प्लस 6 इज 605 हा व्हॅल्यू झाला 605. त्याचबरोबर 18 इंटू 17 18 इंटू 17 जर 17 चा टेबल येत नसेल तर काय करायचं आपल्याला 7 चा टेबल येत असेल 7 इंटू 8 दॅट इज 56 कॅरी 5 7 1 जा 7 7 प्लस 5 इज 12 देन 7 1 इंटू 8 अँड 1 इंटू 1 इज 1 आणि आता याचं काय करायचं आहे ॲडिशन करायचं आहे 6 प्लस काही नाही म्हणजे 6 आहे 2 प्लस 8 इज 10 कॅरी 1 अँड 306 हा व्हॅल्यू आला 306 आणि हा आहे 605. तर कुठला नंबर मोठा आहे हा नंबर मोठा आहे म्हणजे हा टर्म मोठा झालेला आहे दिस इज द बिगर. देन दिस लास्ट प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 7 का घेतला आहे कारण की क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे थोडेसे ट्रिकी आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत त्यामुळे याच्यासाठी मी काय केलं सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे. हा देखील थोडासा क्रिटिकलच वाटतोय दॅट इज एक्स प्लस 3 एस 2 एक्स प्लस 11 आहे इज इक्वल टू एक्स मायनस 2 एस 2 एक्स प्लस 1 अशा पद्धतीने काय दिलं या ठिकाणी काहीतरी इक्वेशन दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांचे रेशो दिलेला आहे. तर आपल्याला बघायचं की एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं विचारलं काय फाइंड एक्स एक्स इक्वल टू क्वेश्चन मार्क जर रेशो मध्ये असेल तर आपण काय करू शकतो डिवाइड करू शकतो म्हणजे एक्स प्लस 3 डिवाइड बाय एक्स प्लस 11 इज इक्वल टू एक्स मायनस 2 एक्स मायनस 2 डिवाइड बाय एक्स प्लस 1 काय करायचं या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे देन एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 1 इज इक्वल टू
एक्स प्लस इलेवन इंटू एक्स माइनस टू क्रॉस मल्टीप्लिकेशन के लिए लगे क्वाड्रेटिक इक्वेशन तैयार होते मल्टीप्लिकेशन कर एक्स इंटू एक्स इज एक्स स्क्वायर एक्स इंटू वन इज एक्स थ्री इंटू एक्स इज थ्री एक्स एंड वन इंटू थ्री इज प्लस थ्री काय केलेला आहे मी एक्स ला हे एक्स ने मल्टीप्लाय केल्यानंतर एक्स स्क्वायर येईल एक्स ला वन ने मल्टीप्लाय केल्यानंतर एक्स आला परत हा टर्म थ्री इंटू एक्स इज थ्री एक्स थ्री इंटू वन इज थ्री देन इक्वल साइनच्या पलीकडे जायचं आपल्याला एक्स इंटू एक्स इज एक्स स्क्वेअर आलेला परत समजतंय आणि एक्स इंटू मायनस टू इज मायनस एज इट इज मायनस इंटू प्लस इज मायनस अँड टू इंटू एक्स इज टू एक्स देन या ठिकाणी आहे इलेवन इलेवन इंटू एक्स इज प्लस इलेवन एक्स एंड प्लस इलेवन इंटू माइनस टू इज माइनस ऑफ ट्वेंटी टू आता मी यातले प्रत्येक टर्म उचलून इकडे आणतो म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस थ्री एक्स इज फोर एक्स लिहितो डायरेक्ट मी लिहू शकतो का लिहिणार आहे एक्स प्लस थ्री एक्स इज फोर एक्स प्लस थ्री मायनस एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स कारण की हा मायनस इक्वल साइनच्या इकडे आल्यानंतर काय झाला प्लस झाला आणि हा प्लस इक्वल साइनच्या इकडे आल्यानंतर काय झाला मायनस झाला अगेन मायनस इलेवन एक्स प्लस ट्वेंटी टू इज इक्वल टू आय थिंक झिरो आता एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर काय झाला नाही कॅन्सल होईल प्लस फोर एक्स प्लस टू एक्स इज सिक्स एक्स सिक्स एक्स मायनस इलेवन एक्स सिक्स मायनस इलेवन काय करायचं लार्जर नंबर मधून स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा आहे आणि साईन हे लार्जर नंबरचं द्यायचं आहे इलेवन मधून सिक्स मायनस केल्यानंतर फाईव्ह आला लार्जर नंबरचा साईन आहे मायनस म्हणजे काय येणार आहे तिने मायनस फाईव्ह एक्स आणि इथं आहे प्लस थ्री आणि इथं आहे प्लस ट्वेंटी टू प्लस थ्री प्लस ट्वेंटी टू इज प्लस ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू झिरो आता आपण काय करायचं जो टर्म निगेटिव्ह आहे तो काय करायचा इक्वल साईनच्या पलीकडे घेऊन जायचा किंवा ट्वेंटी फाईव्ह देखील घेऊन जाऊ शकतो देन काय मायनस फाईव्ह एक्स मी काय करतो ट्वेंटी फाईव्ह तिकडे घेतो इक्वल टू मायनस ट्वेंटी फाईव्ह समजतंय आता दोन्हीचे साईन काय करायचं चेंज केलेलं आहे देन फाईव्ह एक्स इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह आणि एक्स फाईव्ह हा इकडे आहे मल्टिप्लिकेशनला तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे डिवाईड होणार आहे देन एक्स इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह डिवाइड बाय फाईव्ह देन फाईव्ह वन फाईव्ह 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 जा ट्वेंटी फाईव्ह देन एक्स इज इक्वल टू फाईव्ह हेन्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आता या ठिकाणी आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये इक्वेशन जे काय राहिलेले प्रॉब्लेम्स आहेत प्रॅक्टिस सेट 4.2 मधून पार्ट टू मध्ये राहिलेले सगळे प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फाईव्ह आणि क्वेश्चन नंबर सिक्स हे तीन क्वेश्चन्स पुढच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करायचं आहे ओके थँक्यू